लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. बघूया आजच्या ठळक घडामोडी. कुरुंदवाड नगर परिषद कुरुंदवाड जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन. कुरुंदवाड नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकत धारकांना कळवण्यात येते की नगर परिषदेचे आर्थिक वर्ष संपत असल्याने सक्ती आणि कुटुंब प्रसंग टाळण्यासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या रकमा दिनांक 31 मार्च 2019 पूर्वी भरून नगर परिषदेस सहकार्य करावे असे नगर परिषदेमार्फत आवाहन करण्यात येत आहे. मुख्याधिकारी कुरुंदवाड नगर परिषद कुरुंदवाड. शेळी चोरीच्या संशयाने जमावाने एकाला मारहाण केल्याने मृत्यू झाला आहे तर मारहाण करणाऱ्या 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. चोराला जमावाने बेदळ मारहाण केल्याने मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही झाल्या आहेत. अशीच घटना कृष्णाघाट येथे नितीन पाटील यांच्या शेतात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत दादू हनुमंत राठोड हा मयत झाला आहे. नितीन पाटील यांच्या शेतात ऊस तोडणी करणारी करेवाडी जत येथील टोळी आली आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शेळ्या ओरडत असल्याने टोळीतील ऊस तोडणी मजूर जागे झाले. यावेळी शेळ्या चोरी करण्यासाठी आलेल्या दादू राठोड याला पाहून टोळीतील मजुरांनी दादू राठोडला मारहाण केली. त्यानंतर गांधी चौकी पोलीस ठाण्यात चोराला दुचाकीवरून घेऊन जाऊन ऊस तोडणी मजुरांनी स्वतः हजर केले. दादू राठोडला मारहाण झाल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. दादू राठोड याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी 8 ऊस तोडणी मजुरांना अटक केली आहे आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केलेला आहे. शासकीय रुग्णालयात मयत दादू राठोड याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून राठोड कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी दादू राठोड याच्या नातेवाईकांनी केली आहे. लोकसंदेश न्यूजसाठी गणेश चव्हाण सांगली.